मी एका राजकीय पक्षामध्ये एक जो झेंडा घेतलाय त्याच्यामध्ये निळा आहे, जो आमच्या दलित बांधवांचा आहे, भगवा आहे तो हिंदुत्वाचाच आहे, आणि जो हिरवा आहे तो एपीजे अब्दुल कलामांसाठी आहे, तो आमच्या ए आर रहमानसाठी आहे. प्रश्न असा आहे ना, दहशतवादी हा दहशतवादी असो, टेररिस्ट हा टेररिस्ट असो, त्याचा मुसलमान हिंदू बिंदू असा काही नसतो. गोमास त्याच्यावरती अनेक लोकांना, जवळपास देशामध्ये 100 वरती लोकांना मारलेत. उत्तर प्रदेशमध्ये तर अशी घटना घडली की एका माणसाला ठार मारला आणि ठार मारल्यानंतर कळलं की ते बीफ नव्हतं, ते मटण होतं. मी तुम्हाला आता ह्या भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीतली गेल्या 5 त्यांच्या त्यांच्या राज्यामधली गायींची परिस्थिती फक्त मी तुम्हाला फोटोद्वारे दाखवतो, तेवढी फक्त बघा तुम्ही. फोटो दाखवते, राजस्थानमध्ये 70,000 गायी मेल्यात अन्न न मिळाल्यामुळे. छत्तीसगडमध्ये हा बीजेपीचा एक माणूस आहे, त्याचं हे शेल्टर आहे, तिथे मेल्यात. तर तुमच्यामध्ये एक असं निर्माण करायचं की बाबा बघा हा बीफ खातो, हा असं करतो, मग हे सगळे मुसलमान असतात, मग हे काय कापतात. आणि हे जे सगळं गोहत्या, गोमांस, गोरक्षा याच्यावरती जे गेले काही वर्ष, गेले काही दिवस, महिने, वर्ष जे काही चालू होतं ना या देशामध्ये, आता नरेंद्र मोदी काय स्वतः म्हणतायत हे तुमच्या कानाने ऐका, डोळ्याने बघा, तुमचा तुमच्या पंतप्रधानावरती विश्वास बसणार नाही. उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो, उसमें से एक विचार बना हो, लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है. ऐसा नहीं है जी, मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है. मैं गाय कापणे, बीफ एक्सपोर्ट करणे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये यांचे काही मित्र आहेत, जैन मित्र. मग कशासाठी अख्खा देशभर गोंधळ घातलात? जी माणसं मारत होती लोकांना, जे कापत होती लोकांना, त्यावेळेला पंतप्रधान का नाही बोलले? त्यांनी का नाही या गोष्टी थांबवल्या? काय ती एवढीशी चिमुकली पोरगी, ती आसिफा 8 पोरगी, एक एवढीशी लहान मुलगी 8 तिला माहित, तिला स्वतःला माहित आहे तिचा धर्म म्हणजे काय. इंजेक्शन दिली गेली काय ग्लानी यावी म्हणून, आणि 5 ते 6 जणांनी तिच्यावरती 8 बलात्कार केला. लहान एवढीशी एवढीशी पोरगी आहे ती, काय कोणत्या वातावरणात राहतोय आपण, आणि त्यांच्या पाठीशी सत्ताधारी पक्ष उभा राहतो. भारतीय जनता पक्षाचे आमदार त्यांच्या बाजूने उभे राहतात जे बलात्कार करतात त्यांच्या बाजूने. मला काँग्रेस आहे का, भारतीय जनता पक्ष आहे, मला याच्याशी कर्तव्य नाही, देणं घेणं नाही मला या गोष्टींशी. ज्या वेळेला अशा प्रकारचा गुन्हा झाल्यानंतर ते भारतीय जनता पक्षाचं सरकार असू देत, नंतर ते काँग्रेसचं सरकार असू देत. जो अपराध करणारा माणूस आहे त्याला त्या प्रकारची शिक्षा ही ताबडतोब तात्काळ झाली पाहिजे, तर हा देश वटणीवरती येईल, अन्यथा येणार नाही. महाराष्ट्रातले मुसलमान यांना मी मराठीच बोलतो किंवा मराठीच मानतो, आणि ते मराठीच आहेत की विषय रंगांचा नसून, ह्या सगळ्या महाराष्ट्रामधली लोक ज्यांना मराठी भाषेवरती प्रेम आहे, जे मराठी भाषा, आता राजन खान सारखा माणूस त्यांना काय खान म्हणून बघायचं, उत्तम मराठी माणूस